हंबीररावांनी कोपळशी लढाई जिंकून केला, पण या लढाईत तरणाबाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला। पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला, यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला। पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला। मग मात्र मराठे थांबलेच नाही, हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला। सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679 ला पुन्हा स्वराज्यात आली। हंबीररावांनी कोपळशी लढाई जिंकून केला, पण या लढाईत तरणाबाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला। पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला, यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला। पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला। मग मात्र मराठे थांबलेच नाहीत, हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला। सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679 ला पुन्हा स्वराज्यात आली।